लगभग 20 वर्ष पहले मूल के बुद्ध टेकड़ी पर तथागत भगवान गौतम बुद्ध की मूर्ति मिली थी और इस मूर्ति को बौद्ध बांधव ने मिलकर बुद्ध टेकड़ी पर स्थापित किया। तब से लेकर आज तक हर वर्ष यह दिन वर्धापन दिन के रूप में मनाया जाता है और बड़ी संख्या में बौद्ध बांधव यहाँ पर पहुँचते हैं और यहाँ पर पहुँचने वाले बौद्ध बांधव ने इस परिसर का सौंदर्यीकरण तथा अन्य यहाँ पर मूलभूत सुविधाओं का निर्माण करने की मांग कर रहे हैं। इस मौके पर सीटीवी के प्रतिनिधि प्रवीण गिडाम ने वहाँ पर पहुँचकर क्या जानकारी दी, आप स्वयं सुने। आपण बघू शकता मूल येथील बुद्ध टेकडीवर गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी बुद्ध लोक खूप मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त बुद्ध टेकडीवर येत असतात। या ठिकाणी माझ्या मागे आपण बघू शकता जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेर ठिकाणावरून सुद्धा लोक या ठिकाणी बुद्ध टेकडीवर वर्धापन दिनाकरिता आलेले आहेत। मी प्रवीण गिडाम, सी टी न्यूज, मूल, चंद्रपूर। वही इस मौके पर सी टी व्ही के प्रतिनिधि प्रवीण गिडाम ने वहाँ पर मौजूद कुछ बौद्ध बांधव से बातचीत की। 2004 ला बुद्ध टेकडी येथे पुरातन काळातील बुद्ध मूर्ती मिळाली आणि तेव्हापासून या ठिकाणी वर्धापन दिन आम्ही साजरा करीत आहोत। 2006 मध्ये पूज्य भंते संगमवंश महाथेरो यांनी इथं वास्तव्यात आले आणि तेव्हापासून या बुद्ध टेकडीला खूप महत्त्व आले आणि दरवर्षी लाखोच्या संख्येने इथं बौद्ध उपासक आणि उपासिका येतात। परंतु या ठिकाणची जी परिस्थिती बघितली, भंतेजींना इथं राहायला घर नाही, ना वीज ना पाणी, अशा अवस्थेमध्ये आमचे भंतेजी जीवन काटीत आहे आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा भंतेजींना काही उपासक उपासिका मदत सुद्धा करतात। या ठिकाणी आमचं एक सर्व जनतेनं आम्ही आवाहन करीत आहोत की या ठिकाणी एक बुद्धाची मूर्ती स्थापन झाली पाहिजे आणि या ठिकाणी इंटरनॅशनल पार्क, बौद्धिस्ट पार्क झाले पाहिजे आणि या ठिकाणी मेडिटेशन सेंटर सुद्धा झालेलं पाहिजे अशी आम्ही आमच्या जनतेकडून बुद्धगिरीवरून मी सरकारला मागणी करीत आहे। आज या ठिकाणी 20वा वर्धापन दिन आपण बुद्ध टेकडी येथे साजरा करीत आहोत। आतापर्यंत आपल्या बुद्ध टेकडीला 20 वर्ष झाले पण पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झालेली नाही। जो कोणी राजकारणी लोक येतात आणि म्हणतात का आम्ही हे करू ते करू, परंतु जे गव्हर्नमेंट शासन म्हणते की आम्हाला तुम्ही एवढी जागा दुसरी द्या तेव्हा आम्ही तुम्हाला इथं परमिशन देऊ, पण मला म्हणायचं आहे की जे बाकीचे लोकांचे जे पिपर झोर आहे बाकीचे त्यांनी जागा दिली का, इथं दुर्गा मंदिर आहे, इको पार्क आहे, त्यांनी जागा दिली का, पण आम्हालाच का असं करतात, हे चुकीचं आहे। म्हणून मी शासनाला अशी विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला परमिशन देऊन एक बौद्धिस्ट इंटरनॅशनल पार्क आणि इंटरनॅशनल पार्क आणि मेडिटेशन सेंटर निर्माण करण्यासाठी आम्हाला परमिशन द्यावे अशी मी जनतेकडून आपल्या सरकारला विनंती करीत आहे। 20व्या बुद्ध टेकडी वर्धापन दिनानिमित्त आज बुद्ध टेकडीवर मोठा जनसागर इथे लोटणार आहे। दरवर्षीच या टेकडीवर मोठ्या हर्ष उल्हासात लोक बुद्धाचे दर्शन घेण्यासाठी या टेकडीवर येतात। मूल शहराचेच नाही तर सर्व परिसरातले, मूल तालुका जिल्ह्यातून लोक इथे येतात आणि दरवर्षी या टेकडीच्या माध्यमातून बुद्ध बांधवांना हे बुद्ध बांधवांचा एक संदेश संपूर्ण देशामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बुद्धाने सांगितलेला त्याचा धम्म त्याचा ज्ञान घेण्यासाठी सर्वजण इथे उपस्थित होतात। आजच्या या प्रसंगी सर्वांना मी बुद्ध टेकडीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद।